ధూళివందన పండుగ సందర్భంగా రాజ్పూత్ సమాజం వారి తరఫున చౌపాడిక్కడి బాలాజీ మందిరం నుండి పారంపరిక వాద్యాల నినాదంపై రంగుబండ్ల ఊరేగింపు తీస్తూ ఆనందోత్సవం జరుపుకున్నారు. ధూళివందన సణానిమిత్త రాజ్పూత్ సమాజాచ్या वतीने आपली 350 वर्षापूर्वीची परंपरा जपत चौपाट इथल्या बालाजी मंदिरातून मोठा उत्साह सायंकाळी 5 वाजता रंगगाड्यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी नगरसेवक अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तत्पूर्वी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते भगवान श्री बालाजी महाराजांना गुलाल आणि रंगाचा अभिषेक घालून मोठा उत्साहात मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी ढोलच्या तालावर विविध गीते राजपूत समाज बांधवांनी सादर केली. दरम्यान पारंपरिक वाद्यवृंद आणि हलगीच्या तालावर मिरवणुकीला प्रारंभ झाला. बालाजी मंदिरातून मिरवणूक मार्गस्थ झाली. मिरवणुकीत अबालवृद्ध राजपूत समाज बांधव सहभागी होऊन रंगांचे मुक्तपणे उधळण करत होते. या परंपरेबाबत उज्ज्वल दीक्षित यांनी अधिक माहिती दिली. येऊन तिथे पूजा होते. तिथे प्रभू रामचंद्र, माता सीतामय्या आणि भगवान हनुमानजी यांची आरती होऊन तिथे भाग म्हणला जातो. भाग हा प्रकार असा आहे, त्यामध्ये श्रीकृष्ण भगवान, प्रभू रामचंद्र भगवान, तसेच छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांचे ऐतिहासिक हे भाग आले जातात. आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर तिथून हे पुनश्च प्रारंभ होऊन मेडगल्ले, बदला मारुती, माणिक चौक, दत्त चौक, नवेपेठ मार्गे बालाजी मंदिर येथे विसर्जित होते. सदर ओ हा कार्यक्रम बसंत पंचमी ते गुढीपाडवा याने आमोश्या पण साजरा होतो. आणि होळीच्या आदल्या दिवशी म्हणजे पंचांची होळी ही पेटवण्यात येते. पंचांची होळी म्हणजे पाणी वेस्ट तालीम येथील होळी पेटवण्यात येते. त्यानंतर चौपाट बालाजी मंदिर येथे होळी पेटवण्यात येते. त्यानंतर मंगळ तालीम थळीमूर्ती येथील होळी पेटवून समारोप करण्यात येतो. याप्रसंगी बालाजी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होता.